भिवंडी तालुका के नांदकर सांगे ग्रुप ग्राम पंचायत के सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी श्री रूपेश दशरथ मोगरे ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी तालुका के सावद नाके पर मुफ्त ई श्रम कार्ड, जीरो बैलेंस बैंक खाता, इलेक्शन कार्ड, यूनिवर्सल पास तथा कम दरों में पैन कार्ड व टू व्हीलर्स फोर व्हीलर्स का लाइसेंस कैंप का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर इताड़े सरपंच जगन पाटिल, आमने सरपंच संतोष काकड़े, शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच भगवान रामा केने, पंचायत समिति सदस्य सचिन पाटिल, DY फाउंडेशन के वीरेन दयानंद चोरघे, माजी सरपंच पीसे विजय पाटिल, नांदकर सदस्य दत्ता सुतार, महेश जाधव, अनिकेत घरत, उद्योगपति नांदकर भारत पाटिल, उप सरपंच किरौली हनुमान बजागे, शिवसेना उप तालुका प्रमुख भगवान पाटिल, ग्राम संवाद संघटना थाने जिला अध्यक्ष चंदू कापड़ी, छावा संघटना अध्यक्ष अक्षय भोईर, वाघे राजा ग्रुप के पपिया वाघे, उप सरपंच नांदकर राजेंद्र गायकवाड़, पत्रकार ज्ञानेश्वर पाटिल, पंचायत समिति सदस्य श्याम गायखे, आईटेक कंप्यूटर इंस्टीट्यूट के दिनेश जाधव, उप सरपंच आमने पाड़ा योगेश जाधव, थाने सरचिटनीस एकनाथ दलवी, योगेश पाटिल, माजी सरपंच चिड़ार पाड़ा प्रशांत पाटिल, कल्याण शहर अध्यक्ष गणेश भोईर, सापे के संदेश पाटिल, पत्रकार बालकृष्ण काकड़े, सावद के विश्वनाथ महात्रे, नांदकर के अशोक जाधव, सावद उप सरपंच अनिल तीसकर, सावद सदस्य रामदास गुलवी, ज्वाइंट सेक्रेटरी सेंचुरियन नरेश कोनकर, वाइस प्रेसिडेंट प्रमोद काले, उद्योगपति सावद कचरू पाटिल, सदस्य आमने पाड़ा सुभाष जाधव, उद्योगपति खांडवल वासुदेव जोशी, इताड़े के अभिमन्यु पाटिल, उद्योगपति पीसे के सुधाकर पाटिल, उद्योगपति बाबदेव पाड़ा हनुमान भाकरे, किरौली के तुकाराम बजागे, उद्योगपति आमने प्रवीण केने सहित भारी संख्या में मान्यवर व मित्र मंडली उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान नांदकर गुरुप ग्राम पंचायत के सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी श्री रूपेश दशरथ मोगरे व मोगरे परिवारों द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया, तो वहीं सभी मान्यवरों ने इस कार्य की सराहना करते हुए नांदकर सांगे के सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी श्री रूपेश दशरथ मोगरे को जन्मदिन की शुभकामनाएं दी व लंबी उम्र की कामना की।
वास्तविक नांदकर ग्राम पंचायत चे सदस्य सन्मान्य रुपेश दशरथ मोगरे यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगली कामे सफल होत हीच माझ्याकडनं अपेक्षा आहे। नांदकर सांगे ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य माननीय रुपेश दशरथजी मोगरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी अतिशय बहुमूल्य असं म्हणजे जे लोकांच्या उपयोगी पडतील असं कार्याचं आज त्यांनी नियोजन केलेलं आहे। या कार्याच्या माध्यमातून आपण बघत असाल टू व्हीलर थ्री व्हीलर जे लायसन्सची कामं आहेत ही काढून देण्याचं काम त्यांनी आपल्या माध्यमातून केलेलं आहे। आधार कार्ड जर जी काही कामं असतील त्या ही या आपल्या या कार्याच्या माध्यमातून आज पार पाडणार आहेत। तसेच पॅन कार्ड असेल किंवा नवीन बँकेचं खातं ओपनिंग असेल ही देखील कामं या आपल्या याच्यातून आज होणार आहेत। आणि तसेच इलेक्शन कार्ड असतील किंवा जे ज्यांनी आपल्या कोरोनाचे डोसेस दोन्ही पूर्ण केले असेल याच्यासाठी युनिव्हर्सल पास असतील अशा विधायक कामांचं आज आयोजन त्यांनी या वाढदिवसानिमित्ताने केलेलं आहे। निश्चितच आपल्याला असं सांगता येईल की एक शिकलेली व्यक्ती जर निश्चितच ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर आपल्या याच्यात आली तर चांगली कामाचा आपण अनुभव घेतच असाल की जी कामं असतात जी मेन फंडातून असेल इतर असतील जी रस्त्याची कामं असतील ती तर निश्चितच होत असतात, परंतु अशी काही जी कामं असतात जी विधायक कामं जी छोटी छोटी असतात परंतु ती त्यांच्यासाठी खूप वेळ खर्च होतो। आपण जे आता यांनी जे शिबिर आयोजित केलेलं आहे याच्यासाठी आपण बघितलं तर निश्चितच एखाद्याला आधार कार्ड करायचं असेल किंवा लिंक करायचं असेल तर खूप वेळ जात असतो, पण यांच्या माध्यमातून निश्चितच चांगलं काम यांनी घेतलेलं आहे। आणि आपण बघतच आलो आहोत की रुपेशजी मोगरे यांचे वडील दशरथजी मोगरे यांनी खूप वर्षापासून ग्रामपंचायत असेल किंवा इतर माध्यमातून असेल खूप चांगले असे विधायक कार्य त्यांनी केलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रुपेशजी मोगरे यात पुढे वाटचाल करत आहेत आणि आज वाढदिवस आहे त्यांचा आणि निश्चितच त्यांना मी ईश्वरजी प्रार्थना करतो की त्यांना सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर लाभू दे आणि असेच पुढे कार्य करत राहू। धन्यवाद। राजा छत्रपतीचे पूजन करून आज या ठिकाणी या भागातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नव्हे ज्येष्ठ नेते म्हणले तरी चालेल दशरथ मोगरे साहेब यांचे चिरंजीव रुपेश मोगरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी भव्य दिव्य असा लोकांच्या सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। मित्रांनो, या कार्यक्रमाला आमचे किरवलीचे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत किरवलीचे सरपंच जगन सेठ पाटील, आमना ग्रामपंचायतचे सरपंच काकडे साहेब, पंचायत समितीचे सदस्य श्याम गायके, पंचायत समितीचे सचिन पाटील आणि सर्व सहकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं एकच कारण आहे का रुपेश मोगरे हा एक तरुण जरी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी एक चांगला कार्यकर्ता आहे आणि शिकलेला सवरलेला एक व्यक्ती आहे। कारण आता सर बोलले की शिकलेल्या सवरलेल्या व्यक्ती तसं काम असतं का बाबा आपल्या गावा आपल्या भागामध्ये विकास होण्यासाठी काय करावं लागतं कुठल्या सुविधा पाहिजेत त्या गरीबांपर्यंत पोचल्या जातील त्या ठिकाणी आज हे जो कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत हा विनामूल्य मोफत आणि मोफत असा कार्यक्रम आहे। टू व्हीलरचं 5 तास असू द्या, 4 व्हीलरचं काय काम त्या संदर्भात या ठिकाणी कार्यक्रम योग्य असा कार्यक्रम या ठिकाणी लावलेले आहेत। मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो ना माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आज रुपेश मोगरे यांचा वाढदिवसाच्या निमित्त लायसन व 2 व्हीलर लायसन 4 व्हीलर लायसन याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आज शिबिर आयोजित केलेले आहे। तरुण वयामध्ये आज सदस्य असल्यामुळे यांनी आज पहिला ज्या परिसरामध्ये उपक्रम केला असा उपक्रम कोणी केलेला नाही हा त्यांनी केलेला आहे, म्हणून त्याच्या वाढदिवसाच्या मी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि कार्यक्रमाबद्दल त्याला धन्यवाद देतो। रुपेश दशरथ मोगरे यांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसा प्रित्यर्थ मी माझ्या कुटुंबाच्या वतीने पक्षाच्या वतीने माझ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। आज त्यांचा एकूण वाढदिवसानिमित्त जे काही विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या माध्यमातून मग वेगवेगळ्या प्रकारे लायसन्स असतील किंवा अन्य प्रकारचे जे काही उपक्रम राबवलेले आहेत ह्या सगळ्या उपक्रमातून नक्कीच या ठिकाणी सामान्य जनतेला नक्कीच फायदा होईल याच्यामध्ये तील मात्र शंका नाही। मुलांबद्दल बोलायचं झालं तर जे वडिलांनी काय केले कार्य त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी हे अनेक उपक्रम गावामध्ये राबवले ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर गेले 1 वर्षानंतर त्यांनी
लसीकरणाचा मोहिमेचा जो कार्यक्रम होता तो एकदम आघाडीवर राबवला। त्यानंतर हे जे सगळे जे ई श्रम कार्ड आणि अनेक प्रकारचे जे आहेत त्यांचे शिबिर गावात लावले। त्यानंतर आता वाढदिवसाच्या निमित्ताने इथे सुद्धा मोफत लायसन्स इतर जे काही आहे योजनातलं कार्ड वगैरे ते त्यांनी आता इथे केलेलं आहे। त्याबद्दल मी माझं तर म्हणत होतो का मी 20 वर्षावर याच्यामध्ये होतो पण आता तुम्ही तर याच्यात नको, पण शिक्षण घेतलेली पोलं त्या राजकारणात पाहिजेत होती का? गावाचा विकास करायचा असेल तर कुठेतरी शैक्षणिकाचा अभाव पाहिजे, त्यामुळे त्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे आणि त्यांचा आमचा सहकार्य आहे। माझे मोगरे मित्र रघुनाथ मोगरे दलवी सर आहेत, बाकी आता हे चावा संघटनेचे अध्यक्ष आहेत, अनेक त्यांचे मित्रपरिवार आहेत आणि यांचा सगळ्यांचा त्यांना चांगल्या प्रकारचा पाठिंबा आहे। नक्कीच त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि माझे दोन सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय। आज सावध नाका येथे आमचे प्रिय मित्र रुपेशजी मोगरे, ॲक्च्युली आमचे प्रिय मित्र म्हणजे आमची ओळखच झाली समाजसेवेच्या कार्यातून। आणि आज बघायला गेलं तर दशरथजी मोगरे यांच्याबद्दल मी खूप पूर्वीपासून ऐकून होतो, कारण की दशरथजी मोगरे साहेब म्हणजे एक ज्येष्ठ समाजसेवक आणि त्यांचे कार्य करण्याची पद्धत आणि लोकांना सेवा देण्याची पद्धत ही भरपूर गावागावांमध्ये सर्वांना माहीत आहे। आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज रुपेशजी मोगरे हे म्हणजे खूप छान प्रकारे कार्य करत आहेत, कारण की आज आपण बोलतो समाजकार्य, समाजकार्यामध्ये किंवा आपण बोलतो शासकीय विभागांमध्ये आज खरंच उच्च शिक्षित लोकांची खूप गरज आहे। आज आपण इथे बघू शकतो की त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा ते समाजासाठी त्यांच्या गावाच्या विकासासाठी कुठेतरी ते खरंच खूप चांगला वापर करून देत आहेत। आणि आज त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे ई श्रम किंवा आधार कार्ड, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, तर जे ग्रामीण विभागातील माझे मित्र आणि बांधव हे बघत असतील ते नक्कीच समजू शकतात की ते जेव्हा शहरी भागामध्ये, कारण की एकदम गावाखेड्यावरती ह्या सुविधा उपलब्ध नसतात, तर ते जेव्हा शहरी भागामध्ये जातात ना तर त्यांना खरं तर खूप म्हणजे त्रास होतो, कारण की त्यांना तिथे कम्फर्ट वाटत नाही। पण जेव्हा आपल्या गावामध्ये असा काहीतरी उपक्रम होतो तेव्हा नक्कीच ते येऊन आवर्जून, कारण की ते काही तेवढं कठीण विषय नसतो, तो विषय सोपा असतो ई श्रम कार्ड बनवणे किंवा आधार कार्ड बनवणे। पण होतं काय की ग्रामीण विभागातील माणूस जेव्हा शहरी विभागात गर्दीमध्ये जातो आणि अचानक तिकडे म्हणजे त्याला त्या सुविधा लगेच सहकार्य भेटत नाही तो खूप गांगरून जातो, आणि हे भरपूर ठिकाणी मी अनुभवलेलं आहे। तर मला हेच बोलायचं आहे की खरंच खूप छान उपक्रम घेतलेला आहे मोगरे साहेबांनी, आणि त्यांना मी याबद्दल खरंच खूप मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी त्यांच्या गावातील आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील लोकांचा विचार करून हा उपक्रम घेतला आहे। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना याच शुभेच्छा देतो की त्यांनी भविष्यात असंच समाजकार्य, म्हणजे आपण बोलू शकतो की राजकारण हा विषय मनात न ठेवता फक्त समाजकारण, कारण की आजही मी इथे कार्यक्रमाला आलो आहे तर मी सकाळपासून बघतोय, कारण की मी स्वतः जातीने सकाळपासून इथे उपस्थित आहे, तर मी बघितलं की सर्व पक्षाचे सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे सर्व गावातील लोक म्हणजे प्रत्येक गावातील सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आवर्जून या कार्यक्रमाला हजेरी लावली, यावरून आपण त्यांची लोकप्रियता ओळखू शकतो। तरी मी त्यांना अशाच शुभेच्छा देतो की त्यांनी पुढील वाटचाल त्यांची खरंच खूप यशस्वी असो। जय शिवराय। माझे सहकारी मित्र आहेत राजेश धुमाळ अध्यक्ष, गणेश वाळंद आणि चंदुवादा कापडे। तर आम्ही आजचा जो दिवस आहे रुपेशदादा मोगरे यांचा वाढदिवसानिमित्त इथे वेगवेगळ्या सेवांबद्दल म्हणजे त्यांनी इथे एक शिबिर आयोजित केलेली आहे, त्याच्यामध्ये श्रमिक कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे या बाबतीत इथे शिबिर आयोजन केलेलं आहे। तर याचा उद्देश एकच आहे की एक वाढदिवसानिमित्त आणि जसं दादांनी म्हणल्याप्रमाणे की आपल्या लोकांना शहरामध्ये जायला लागतं कुठल्याही सेवेची बेनिफिट घेण्यासाठी, किंवा आपल्याला लायसन्स काढायचं झालं तर आपल्याला सेंट्रलाइज प्लेसला कल्याणला वगैरे जायला लागतं, तर आता इथे सावध नाके या ठिकाणी हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तर इथल्या पंचकृषीतील लोकांना हे चांगल्या प्रकारे सुविधा मिळालेली आहे। तर त्याबद्दल ह्या कन्सेप्टबद्दल आम्हाला खूप बरं वाटलं आहे आणि त्यांना मी अभिनंदन करतो की त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केलेले आहे। तर आधार ग्लोबल फाउंडेशन त्यांचं खूप खूप आभारी आहे, धन्यवाद। या वाढदिवसानिमित्त माझ्या आज मी शिबिर ठेवलेलं आहे, त्याचा या आपल्या ग्रामीण परिसरामध्ये जे आपले नागरिक आहेत त्यांना नक्कीच बेनिफिट भेटेल। आणि आपण ज्या मान्यवरांना आपण बोलवलं त्यांनी पण असेच उपक्रम आपल्या प्रत्येक एरियामध्ये करावे अशी माझी इच्छा आहे। आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे मी मनापासून स्वागत करतो आहे, आणि मला ज्या शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल
धन्यवाद। आज आपण ई श्रम कार्ड, युनिवर्सल पास, लायसन्स, टू व्हीलर, फोर व्हीलर, थ्री व्हीलर, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड आणि आपण झिरो बॅलेन्स अकाउंट बँकेचं ओपन करून देतो आहे। हे सर्व उपक्रम आपण आज राबवत आहे। सकाळी आपण हे 10 वाजता चालू केलेलं आहे प्रोग्राम। पाहुणे मंडळींचं स्वागत समारंभ केले 11 वाजता, म्हणजे पूर्ण नागरिकांना त्याचा लाभ घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे। जवळपास खूप लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही घेत आहेत आणि पुढे घेत राहतील।